हेलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत अँगुलर SHM अँड इट्स डिफरेंशियल इक्वेशन. आपण मागे लिनियर SHM पाहिलं होतं, त्याच्यावरून आपण लिनियर SHM चा डिफरेंशियल इक्वेशन सुद्धा फाइंड केलं होतं. आता आपल्याला पाहिजे अँगुलर SHM आणि अँगुलर SHM चा डिफरेंशियल इक्वेशन. आता अँगुलर SHM मीन्स काय ते आपण सुरुवातीला पाहू. आता पहा, इथे आपल्याला एक डिस्क दिलेली आहे. ही डिस्क एका रिजिड सपोर्टला काय केली आहे, सस्पेंड केली आहे. तर आपल्याला इथे काय दिली, एक डिस्क दिलेली आहे आणि ही डिस्क एका रिजिड सपोर्ट मीन्स काय एक वायर दिले आहे आणि त्या वायरला काय केली आहे, सस्पेंड केली आहे. आता आपण काय करणार आहोत, ही जी डिस्क आहे ह्या डिस्कला जर आपण काय केलं, ट्विस्ट केलं मीन्स स्लाइटली मीन्स हळूवारपणे जर तिला आपण ट्विस्ट केलं तर ती काय होते, एका पर्टिक्युलर अँगल पर्यंत ती काय होते, फिरेन. आपण जर तिला काय केलं, स्लाइटली फिरवली, स्लाइटली काय केली तिला फिरवली, तर ती एका पर्टिक्युलर अँगलने काय होईल, फिरेल. आणि या इथून जर आपण तिला काय केली, रिलीज केली, तर ही जी काही डिस्क आहे ही काय होईल, तिच्या इक्विलिब्रियम पोझिशनला काय होईल, रिटर्न येईल. म्हणजेच तिला आपण एका पर्टिक्युलर अँगलने फिरवली, फिरवल्यानंतर जर आपण तिला काय केली, रिलीज केली म्हणजे सोडली, तर ती काय होईल, रोटेशनल मोशन काय करेल, परफॉर्म करेल. आणि रोटेशनल मोशन परफॉर्म करत असताना समजा आपण तिला इथून सोडली तर ती अँटी क्लॉकवाईज रिटर्न येईल, परत क्लॉकवाईज फिरेन, परत अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज, अशी काय होईल, ती जी काही डिस्क आहे ती काय होईल, अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज रोटेशन काय करेल, परफॉर्म करेल. मग जेव्हा हे जे काही रोटेशन होतं एखाद्या डिस्कचं किंवा पार्टिकलचं रोटेशन अँटी क्लॉकवाईज होत असेल, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अल्टरनेटली चेंज होत असेल, मीन्स एकदा क्लॉकवाईज एकदा अँटी क्लॉकवाईज, मग अशा मोशनला म्हटलं जातं अँगुलर SHM. इथे आपल्याला दिले पहा, अ मेटॅलिक डिस्क अटॅच सेंट्रली टू अ थिन वायर हँगिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. आपल्याला एक मेटॅलिक डिस्क दिली आहे, तिला काय केली, एका थिन वायरने रिजिड सपोर्टला काय केली, टांगलेली आहे. इफ द डिस्क इज स्लाइटली ट्विस्टेड अबाउट द ऍक्सिस अलॉंग अ वायर अँड रिलीज. आपण काय केलं, ही जी काही डिस्क आहे हिला काय केली, स्लाइटली ट्विस्टेड मीन्स काय, हळूवारपणे आपण तिला काय केली, ट्विस्ट केली. कोणाभोवती, ह्या वायर भोवती, अलॉंग द ऍक्सिस ऑफ वायर ट्विस्ट केल्यानंतर तिला जर आपण काय केली, रिलीज केली मीन्स सोडली, तर आपल्याला काय दिसतं, इट परफॉर्म्स रोटेशनल मोशन पार्शली इन क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. रिलीज केल्यानंतर ही डिस्क काय करते, रोटेशनल मोशन परफॉर्म करते, एकदा क्लॉकवाईज एकदा अँटी क्लॉकवाईज मीन्स अल्टरनेटली ती काय होते, एकदा क्लॉकवाईज फिरते, एकदा अँटी क्लॉकवाईज नंतर परत क्लॉकवाईज मीन्स अल्टरनेटली ती काय करते, मोशन परफॉर्म करते, रोटेशनल मोशन परफॉर्म करते. मग हे जे काही मोशन आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, अशा मोशनला म्हटलं जातं किंवा अशा ऑसिलेशन्सला म्हटलं जातं अँगुलर ऑसिलेशन किंवा टॉर्शनल ऑसिलेशन. हे जे काही ऑसिलेशन्स होतात पार्टिकलचं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अल्टरनेटली, अशा ऑसिलेशनला म्हटलं जातं अँगुलर ऑसिलेशन किंवा टॉर्शनल ऑसिलेशन. तर पहा, आपण जेव्हा या डिस्कला काय केली, पर्टिक्युलर अँगलने फिरवली, ट्विस्ट केली, ट्विस्ट केल्यानंतर आपण काय करू, तिला इथून रिलीज करू. आता रिलीज केल्यानंतर ही जी काही मेटॅलिक डिस्क आहे ही काय होईल, तिच्या इक्विलिब्रियम पोझिशनला मीन्स ती इथपर्यंत फिरवली, फिरवल्यानंतर जर तिला आपण इथून सोडली तर सोडल्यानंतर ही ती काय करेल, तिच्या ओरिजिनल पोझिशनला मीन्स इक्विलिब्रियम पोझिशनला येण्याचा काय करेल, प्रयत्न करेल. मग तिला इक्विलिब्रियम पोझिशनला आणण्यासाठी कोण मदत करतं, तर ह्या वायरचा टॉर्क्यू, त्याला म्हटला जातो रिस्टोरिंग टॉर्क्यू. ह्या वायरमुळे तयार होणारा जो काही टॉर्क्यू आहे, रिस्टोरिंग टॉर्क्यू, तो काय करेल, ह्या ट्विस्ट झालेल्या डिस्कला तिच्या इक्विलिब्रियम पोझिशनला येण्यासाठी काय करेल, मदत करेल. जसं आपण लिनियर SHM मध्ये पाहिलं होतं, आपण बॉक्स काय केला होता, डिस्प्लेस केला होता त्याच्या मेन पोझिशन पासून, आणि त्याला आपण जेव्हा रिलीज करतो तेव्हा तो बॉक्स त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनला येतो. तर त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनला तो कोणामुळे येतो, तर स्प्रिंगच्या रिस्टोरिंग फोर्समुळे, स्प्रिंगचा जो काही रिस्टोरिंग फोर्स आहे त्या रिस्टोरिंग फोर्समुळे तो बॉक्स काय करतो, त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनला येतो. इथे सुद्धा तेच आहे, ही जी डिस्क आहे हिला जेव्हा आपण रोटेट करतो तेव्हा ही डिस्क तिच्या इक्विलिब्रियम पोझिशनला येते. कोणामुळे,
तर वायरचा जो काही रिस्टोरिंग टॉर्क्यू आहे त्या रिस्टोरिंग टॉर्क्यू मुळे. मग आता आपल्याला इथे रिस्टोरिंग टॉर्क्यू फाइंड करायचा आहे. जसं आपण लिनियर एसोसिएशन मध्ये पाहिलं होतं, रिस्टोरिंग फोर्स एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट मायनस एक्स. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. एफ मीन्स रिस्टोरिंग फोर्स आणि एक्स मीन्स काय असतं, डिस्प्लेसमेंट. आणि ही मायनस साईन काय दाखवते, की रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघंही अपोजिट साईडने काय होत आहे, ऍक्ट होत आहेत. मग इथे सुद्धा या डिस्कवर जो काही रिस्टोरिंग टॉर्क्यू अप्लाइड होणार आहे वायरमुळे, तो कशाने दाखवला आहे, टोने दाखवला आहे. टो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा. थीटा मीन्स काय, तर मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जसं लिनियर डिस्प्लेसमेंट आपण एक्सने दाखवतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटाने दाखवलं जातं. कारण डिस्क आपण लिनियरली मूव करतोय का, तर नाही. तिला आपण काय करतोय, पर्टिक्युलर अँगलने काय करतोय, तिला फिरवत जातो. म्हणजे तिचं काय चेंज होतंय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट चेंज होतंय. जेवढं जास्त अँग्युलर डिस्प्लेसमेंट तेवढा जास्त रिस्टोरिंग टॉर्क्यू. म्हणून टॉर्क्यू टो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा, और टो इज इक्वल टू मायनस सी थीटा. सी इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. इफ आय इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी, द टॉर्क्यू ऍक्टिंग ऑन द बॉडी इज गिवन बाय. आता पहा, बॉडीवर ऍक्ट होणारा जो टॉर्क्यू आहे तो किती दिला आपल्याला, टो इज इक्वल टू आय. आय मीन्स काय, द मुवमेंट ऑफ इनर्शिया. अँड अल्फा, अल्फा मीन्स अँग्युलर ऍक्सलरेशन. टोची व्हॅल्यू आपल्याला दिले, टो इज इक्वल टू आय अल्फा, वेअर अल्फा इज द अँग्युलर ऍक्सलरेशन. आय काय आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे, आणि अल्फा काय आहे, अँग्युलर ऍक्सलरेशन आहे. मग ही दिलेली व्हॅल्यू टोची आपल्याला कुठे पुट करायची आहे, इक्वेशन वन मध्ये. टो इज इक्वल टू मायनस सी थीटा. मग टोची व्हॅल्यू आपण इक्वेशन वन मध्ये पुट केली, तर टोची व्हॅल्यू काय पुट केली आपण, आय अल्फा इज इक्वल टू मायनस सी थीटा. आता पहा, अल्फा मीन्स काय, तर अँग्युलर ऍक्सलरेशन. अल्फाची व्हॅल्यू काय आहे, अल्फा मीन्स काय आहे, अँग्युलर ऍक्सलरेशन. आणि ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव टाइम. ऍक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव टाइम. आता अँग्युलर ऍक्सलरेशन आहे, तर व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी सुद्धा कोणती असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय, तर मग अँग्युलर ऍक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव टाइम. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. आता व्हेलॉसिटीचा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला माहिती असतो. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, व्हेलॉसिटी इज इक्वल टू चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव टाइम. आता इथे कोणती व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. म्हणून अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय, तर मग इथे काय चेंज होतंय, डिस्प्लेसमेंट. म्हणून कोणतं डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणून अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव टाइम. मग ॲक्सलरेशनच्या फॉर्म्युल्यात ओमेगाची व्हॅल्यू जर आपण पुट केली, तर ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय होता, डी ओमेगा मीन्स काय, चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव टाइम. मग ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची, किती आहे ती अँग्युलर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू, हा डी अपॉन डी टी ॲज इट इज. नी अँग्युलर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय फाईंड केली आपण, डी थीटा अपॉन डी टी. डी इंटू डी, डी स्क्वेअर हा आय ॲज इट इज. अल्फाची व्हॅल्यू काय फाईंड केली मग आता आपण, डी इंटू डी, डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर. अल्फा इज इक्वल टू काय मिळालं मग आपल्याला, डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर. मग हीच व्हॅल्यू आपण इथे पुट केली अल्फाची, हा आय मीन्स मुवमेंट ऑफ इनर्शिया. अल्फाची व्हॅल्यू काय फाईंड केली आपण, डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी थीटा. हा मायनस आहे, इकडे येताना प्लस होईल. म्हणून प्लस सी थीटा इज इक्वल टू झिरो. दिस इज इक्वेशन नंबर टू. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एस एच एम. मग हे काय आहे, अँग्युलर एस एच एमचं डिफरन्शियल इक्वेशन. आता अल्फाच्या आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या आहेत, एक अल्फा इज इक्वल टू डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर, आणि दुसरी अल्फाची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यावरून, अल्फा इज इक्वल टू मायनस सी थीटा अपॉन आय. अल्फाच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला, एक
डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी थीटा अपॉन आय. पुढे सिंस सी अँड आय आर कॉन्स्टंट, हा जो काय सी, सी काय प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, आय मीन्स मुवमेंट ऑफ इनर्शिया, दोघंही कसे आहेत कॉन्स्टंट आहेत. अँग्युलर द अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा, अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा अँड इट्स डायरेक्शन इज अपोजिटेड टू दॅट ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हेन्स दिस ऑसिलेटरी मोशन इज कॉल्ड ॲज द अँग्युलर एस एच एम. आता पहा ह्या फॉर्म्युल्यामध्ये सी आणि आय काय कॉन्स्टंट, तर आपण अल्फा इज इक्वल टू काय लिहू शकतो, अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा. अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा मीन्स अँग्युलर ॲक्सलरेशन. अल्फा मीन्स काय तर अँग्युलर ॲक्सलरेशन. अँग्युलर ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर ॲक्सलरेशन कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, अँग्युलर डिस्प्लेसमेंटला. आणि ही निगेटिव साईन काय दाखवते, डायरेक्शन इज अपोजिटेड टू दॅट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मीन्स अँग्युलर ॲक्सलरेशन काय असतं, अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट साईडने असतं. आणि असं जे मोशन होत असेल पार्टिकलचं, त्या मोशनला म्हटलं जातं अँग्युलर एस एच एम. त्याच्यानंतर अजून एक दुसरी आपल्याला डेफिनेशन दिली आहे, अँग्युलर एस एच एम इज डिफाइंड ॲज द ऑसिलेटरी मोशन ऑफ अ बॉडी इन विच द टॉर्क्यू ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू दॅट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. दुसरी डेफिनेशन काय दिली आहे की जो काही टॉर्क्यू आहे, बॉडीवर ॲक्ट होणारा जो काही टॉर्क्यू आहे, तो टॉर्क्यू टो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टॉर्क्यू ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि या दोघांची सुद्धा जी काही डायरेक्शन असेल ती कशी असेल, अपोजिट असेल. म्हणून इथे काय दाखवलंय, निगेटिव्ह साईन दाखवलंय. मग जेव्हा असं मोशन होत असेल पार्टिकलचं की ज्या मोशनमध्ये पार्टिकलचा टॉर्क्यू आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे दोघंही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनने ऍक्ट होत असतील आणि ते दोघंही एकमेकांना कसे असतील, डायरेक्टली प्रपोर्शनल असतील, म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट वाढलं तर अँग्युलर टॉर्क्यू सुद्धा वाढेल, मग अशा ऑसिलेटरी मोशनला काय म्हटलं जातं, मग अँग्युलर एस एच एम, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. आता आपण अँग्युलर एस एच एम कोणाकोणाला म्हणू शकतो, त्याच्यासाठीच्या दोन कंडिशन पाहिल्या, एक अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा मीन्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि दुसरी कंडिशन पाहिली टॉर्क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर अँग्युलर ॲक्सलरेशन अँड टॉर्क्यू दोघंही अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शनने ॲक्ट होतात. आणि असं जेव्हा होत असेल तेव्हा त्या ऑसिलेटरी मोशनला आपण काय म्हणतो, अँग्युलर एस एच एम मीन्स अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. द पुढे आपल्याला टाइम पिरियड फाइंड करायचा आहे अँग्युलर एस एच एमचा. मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, टी इज इक्वल टू 2π/ω. हा फॉर्म्युला आपण आधी पाहिला आहे टाइम पिरियडचा, टी इज इक्वल टू 2π/ω इज इक्वल टू π/√ ओमेगाची व्हॅल्यू काय असते, अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओमेगाची व्हॅल्यू असते √ ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. पण इथे मोशन कोणतं होतंय, अँग्युलर होतंय, म्हणून इथे ॲक्सलरेशन कोणतं असते, अँग्युलर ॲक्सलरेशन असेल, आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा कोणतं असेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल. म्हणून ओमेगाची व्हॅल्यू आपण पुट केली आहे 2π/ω व्हॅल्यू √ अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता पुढे दिलंय आपल्याला मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता इथे पहा आपल्याला काय दिलंय, एक बार मॅग्नेट दिलेला आहे आणि हा बार मॅग्नेट एका युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला आहे. आता बार मॅग्नेट युनिफॉर्म एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये, त्याला काय केलंय आपण, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला आहे. तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये बार मॅग्नेट ठेवल्यानंतर काय होईल, तो बार मॅग्नेट व्हायब्रेट होईल. आता बार मॅग्नेट व्हायब्रेट होत असताना तो काय करेल, रोटेशनल मोशन परफॉर्म करेल. आता बार मॅग्नेटने परफॉर्म केलेलं जे रोटेशनल मोशन आहे
ते रोटेशनल मोशन हे अँगुलर एसएचएम आहे हे आपल्याला इथे दाखवायचं आहे. आपल्याला इथे काय दाखवायचं आहे की हा बार मॅग्नेट जे काही मोशन परफॉर्म करतोय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये, ते मोशन किंवा रोटेशनल मोशन हे काय आहे, अँगुलर एसएचएम आहे हे आपल्याला इथे दाखवायचं आहे. मग आता आपण पार्टिकलचं ऑसिलेटरी मोशन हे अँगुलर आहे हे केव्हा म्हणतो, जेव्हा अँगुलर ऍक्सलरेशन अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा, मीन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँगुलर डिस्प्लेसमेंट असं असेल तेव्हा आपण काय म्हणू शकतो की पार्टिकलचं मोशन किंवा ऑसिलेटरी मोशन हे काय आहे, अँगुलर एसएचएम आहे. किंवा दुसरी कंडिशन पाहिली आपण, टॉर्क्यूटो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा मीन्स अँगुलर डिस्प्लेसमेंट ही दुसरी कंडिशन. ह्या दोघही कंडिशन जेव्हा असतील तेव्हा आपण काय म्हणू शकतो की पार्टिकलची ऑसिलेटरी मोशन ही काय आहे, अँगुलर एसएचएम आहे. मग इथे या दोघांपैकी आपल्याला एक कंडिशन कोणतीही प्रूफ केली तर आपण काय म्हणू की हे मॅग्नेट ऑसिलेटरी अँगुलर एसएचएम काय करते, परफॉर्म करते. पहा इथे दिलंय, इफ अ बार मॅग्नेट इज फ्रीली सस्पेंडेड इन द प्लेन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इट्स रिमेन्स इन इक्विलिबिरियम विथ इट्स ऍक्सिस पॅरल टू द डायरेक्शन ऑफ द फील्ड. आता हा बार मॅग्नेट आपल्याला ह्या युनिफॉर्म फील्डमध्ये थोडा रोटेट दिलाय. जर समजा हा कसा असता, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डला पॅरल असता, मीन्स अशा पद्धतीने कसा असता तो, ह्या पद्धतीने मीन्स युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डला तो कसा असता, पॅरल असता, तेव्हा आपण काय म्हटलं असतं की हा बार मॅग्नेट काय आहे, त्याच्या इक्विलिबिरियम पोझिशनला, किंवा जेव्हा तो मॅग्नेटिक फील्डला कसा असता, पॅरल असता, तेव्हा आपण काय म्हटलं असतं की हा बार मॅग्नेट काय आहे, मॅग्नेट काय इक्विलिबिरियम पोझिशनला. आता आपण काय केलं, ह्या बार मॅग्नेटला त्याच्या इक्विलिबिरियम पोझिशन पासून म्हणजेच काय मेन पोझिशन पासून काय केलं, अँगल थीटाने काय केलंय, डिस्प्लेस केलंय. आपण काय केलंय पहा, या बार मॅग्नेटला त्याच्या मेन पोझिशन पासून थीटा एवढ्या अँगलने डिस्प्लेस केलं. आता डिस्प्लेस केल्यानंतर जर समजा आपण ह्या बार मॅग्नेटला रिलीज केलं तर हा बार मॅग्नेट सुद्धा काय करेल, त्याच्या इक्विलिबिरियम पोझिशनला जाण्याचा काय करेल, प्रयत्न करेल. मग इथे सुद्धा हा बार मॅग्नेट त्याच्या इक्विलिबिरियम पोझिशनला जाण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजेच त्याला कोण घेऊन जातंय, त्या मॅग्नेटिक फील्डचा टॉर्क्यू, रिस्टोरिंग फोर्स, त्यालाच काय म्हणतो आपण, रिस्टोरिंग टॉर्क्यू म्हणतोय. मग रिस्टोरिंग टॉर्क्यूमुळे हा जो बार मॅग्नेट आहे, हा बार मॅग्नेट त्याच्या इक्विलिबिरियम पोझिशनला काय करेल, जाण्याचा प्रयत्न करेल. मग तो रिस्टोरिंग टॉर्क्यूज आपल्याला इथे फाइंड करायचा आहे. लेट म्यू बी द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अँड बी बी द मॅग्नेटिक फील्ड इन द डिफ्लेक्टेड पोझिशन. अ रिस्टोरिंग टॉर्क्यू ऍक्ट ऑन द मॅग्नेट. तर जेव्हा आपण काय केलंय, ही जी मॅग्नेट आहे ह्या मॅग्नेटला काय केलंय, आपण डिस्प्लेस केलंय, त्याच्या मेन पोझिशन पासून डिस्प्लेस केलंय. आता त्याला जेव्हा आपण रिलीज करू तेव्हा ह्या मॅग्नेटवर ऍक्ट असणारा जो काही टॉर्क्यू आहे तो टॉर्क्यू काय करेल, त्याला ब्रिंग इट्स बॅक टू इट्स इक्विलिबिरियम पोझिशन, तो काय करेल, त्याला त्याच्या इक्विलिबिरियम पोझिशनला काय करेल, घेऊन जाईल. मग तो जो काही मॅग्नेटिक टॉर्क्यू आहे तो टॉर्क्यू आपल्याला दिला आहे, मॅग्नेट्यूड ऑफ द टॉर्क्यू टो इज इक्वल टू म्यू बी साईन थीटा अँड थीटा इज स्मॉल. जे काही आपण डिस्प्लेसमेंट केलंय ते कसं आहे, स्मॉल आहे, म्हणजे थीटा इज थीटा काय, व्हेरी स्मॉल आहे, म्हणून साईन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा. मग टो इज इक्वल टू साईन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा, म्हणून साईन थीटाची व्हॅल्यू आपण पुट केली थीटा, टो इज इक्वल टू म्यू बी थीटा. फॉर क्लॉकवाईज अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा द रिस्टोरिंग टॉर्क्यू इज इन इट्स अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे जर आपण क्लॉकवाईज डिस्प्लेसमेंट करत असू, क्लॉकवाईज मॅग्नेटला फिरवू, तर त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनने टॉर्क्यू ऍक्ट होईल, मीन्स अँटी क्लॉकवाईज. जर आपण अँटी क्लॉकवाईज मॅग्नेटला फिरू तर रिस्टोरिंग टॉर्क्यू हा क्लॉकवाईज ऍक्ट होईल. आपण पाहिलं होतं जेव्हा आपण बॉक्सला राईट साईडने डिस्प्लेस करत होतो तेव्हा रिस्टोरिंग फोर्स हा लेफ्ट साईडने ऍक्ट होत होता, जेव्हा ब्लॉकला आपण लेफ्ट साईडने कॉम्प्रेस करत होतो तेव्हा रिस्टोरिंग फोर्स हा काय होत होता, राईट साईडने ऍक्ट होत होता. सिमिलरली इथे सुद्धा तसंच आहे, मॅग्नेटला जर आपण क्लॉकवाईज काय केलं, डिस्प्लेस केलं, हे पहा मॅग्नेटचं डिस्प्लेसमेंट कसं केलंय आपण, क्लॉकवाईज केलंय. मॅग्नेटचं डिस्प्लेसमेंट क्लॉकवाईज आहे तर रिस्टोरिंग टॉर्क्यू हा अँटी क्लॉकवाईज काय होईल, त्याच्यावर ऍक्ट होईल. जर मॅग्नेटचं डिस्प्लेसमेंट आपण
अँटी क्लॉकवाईज केलं तर रिस्टोरिंग टॉर्क्यू हा क्लॉकवाईज ऍक्टिंग मीन्स डिस्प्लेसमेंटच्या अँगुलर डिस्प्लेसमेंटच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनने टॉर्क्यू काय होतो ऍक्ट होतो. मग इथे दिलंय पहा फॉर क्लॉकवाईज अँगुलर डिस्प्लेसमेंट जर डिस्प्लेसमेंट हे क्लॉकवाईज असेल तर रिस्टोरिंग टॉर्क्यू हा कसा असतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने असतो. मग रिस्टोरिंग टॉर्क्यू टो इज इक्वल टू आय अल्फा. रिस्टोरिंग टॉर्क्यू टो ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आय अल्फा अँड आय अल्फा इज इक्वल टू टो ची व्हॅल्यू आपण काय फाइंड केली म्यू बी थीटा. हा मायनस काय मायनस साइन काय दाखवते डायरेक्शन दाखवते. पुढे व्हेन आय इज द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बार मॅग्नेट अँड अल्फा इज द अँग्युलर ॲक्सलरेशन. आय काय आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया अँड अल्फा काय आहे अँग्युलर ॲक्सलरेशन. आता इथे पहा आपल्याला अल्फाची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यावरून फाइंड करता येईल. अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी अपॉन आय इन टू थीटा. अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी अपॉन आय इन टू थीटा. आता पहा म्यू बी आणि आय काय आहेत कॉन्स्टंट आहेत. त्या फाय हे तिघही टर्म कॉन्स्टंट आहेत. म्यू सुद्धा कॉन्स्टंट आहे बी सुद्धा कॉन्स्टंट आहे. बी मीन्स मॅग्नेटिक फील्ड आय मीन्स मुवमेंट ऑफ इनर्शिया हे काय आहेत कॉन्स्टंट. तर अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा आणि ही कोणाची कंडिशन आहे अँग्युलर एसएचएमची कंडिशन आहे. मीन्स मॅग्नेटच्या टर्ममध्ये सुद्धा आपल्याला काय मिळालं अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा. म्हणजेच अल्फा सुद्धा कोणतं मोशन परफॉर्म करतोय अँग्युलर एसएचएम परफॉर्म करतोय. हे मॅग्नेट परफॉर्म अँग्युलर एसएचएम. मॅग्नेट सुद्धा काय परफॉर्म करतोय अँग्युलर एसएचएम परफॉर्म करते. आता आपल्याला व्हायब्रेटिंग मॅग्नेटचा काय फाइंड करायचा आहे पिरियड फाइंड करायचा आहे टाइम पिरियड. टी इज इक्वल टू टू पाय अपॉन अंडर रूट ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. टीचा फॉर्म्युला टी मीन्स टाइम पिरियड. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय होता टू पाय अपॉन ओमेगा. टाइम पिरियडचा फॉर्म्युला टू पाय अपॉन ओमेगा आणि ओमेगाची व्हॅल्यू काय आहे अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. टू पाय अपॉन अंडर रूट ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन कशाने दाखवतो आपण अल्फाने दाखवतो आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटाने दाखवतो. मग दिलेल्या व्हॅल्यू आपण पुट केल्या तर टी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला टू पाय टी इज इक्वल टू टू पाय अपॉन अंडर रूट ऑफ अल्फा अपॉन थीटा. अँड अल्फा अपॉन थीटा मीन्स अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता अल्फा अपॉन थीटाची व्हॅल्यू आपल्याला पहा ह्या फॉर्म्युल्यावरून मिळेल. अल्फा अपॉन हा थीटा इथे मल्टिप्लाइड आहे इकडे जाताना डिवाइड होईल. आपण ही निगेटिव्ह साईन डायरेक्शन दाखवते आपल्याला फक्त मॅग्निट्यूड हवी आहे. तर आपण अल्फा अपॉन थीटा इज इक्वल टू म्यू बी अपॉन आय लिहू शकतो. ही व्हॅल्यू जर आपण इथे पुट केली या फॉर्म्युल्यात पुट केली तर काय होईल टू पाय अपॉन अंडर रूट ऑफ म्यू बी अपॉन आय आणि वरती जाताना काय होईल आय अपॉन म्यू बी. म्हणजेच व्हायब्रेटिंग मॅग्नेटचा टाइम पिरियड किती मिळाला आपल्याला टी इज इक्वल टू टू पाय अंडर रूट ऑफ आय अपॉन म्यू बी. हा काय टाइम पिरियड व्हायब्रेटिंग मॅग्नेटचा. म्हणजेच व्हायब्रेटिंग मॅग्नेट सुद्धा अँग्युलर एसेशन काय करते परफॉर्म करते. मग इथे आपलं ह्या चॅप्टरची थेअरी कम्प्लीट झाली आहे. पुढच्या लेक्चरला आपण न्यूमरिकल घेणार आहोत. थँक्यू.